मी युवामंच प्रतिनिधी सागर शिर्के आणि आज आलेलो आहे ओवनली बेक ह्या शॉपमध्ये आणि आपल्या बरोबर आहेत श्रेयस सावंत. तर श्रेयस सावंतने देखील अण्णासाहेब पाटील ह्या आर्थिक विकास महामंडळ ह्या योजनेचा जो व्याज परतावा योजना आहे तर याचा फायदा घेतलेला आहे. तर आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीने ह्या योजनेचा लाभ अनेक लोक देखील घेऊ शकतात आणि तुम्ही देखील घेतलेला आहे. तर तुम्ही ही प्रोसेस करत असताना तुम्ही कशा पद्धतीने प्रोसेस केलीत आणि कशा पद्धतीने तुम्हाला बँकेकडून सहकार्य मिळालं, कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लोकांकडून तुम्हाला कशा पद्धतीचं सहकार्य मिळालं, तर त्याच्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडी म्हणजे माहिती सांगा. तर ह्या योजनेची माहिती मला माझ्या भावाकडनं मिळाली होती. जेव्हा आमचं नवीन सेटअप करायचं जेव्हा प्लॅनिंग झालं तर त्यांनी मला सांगितलं की अशी अशी एक स्कीम आहे ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट फ्री लोन मिळतं 10 लाखापर्यंत. तर आम्ही मग नवीन सेटअप करायचं असल्यामुळे आम्ही ते ठरवलं घ्यायचं. तर तसं लोन प्रोसेस करताना तशा काही योगायोग चांगल्या गोष्टी झाल्या, म्हणजे कसं माझे वडील बँकेत असल्यामुळे काही तसं प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम झाले नाहीत. डॉक्युमेंट आमच्याकडे सर्व व्यवस्थित रेडी होते, जे जे डॉक्युमेंट्स बँकेला रिक्वायर्ड होते आणि जे जे अण्णासाहेब पाटील संस्थेला जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते सर्व डॉक्युमेंट्स आमच्याकडे प्रॉपर फाईल केलेले होते. त्यामुळे विदिन वन मंथ आमचं लोन प्रोसेस झालं आणि आता त्याच्यानंतर आमचं सर्व सेटअप झालं. ओके, म्हणजे ह्याची जी प्रोसेस आहे ती तुम्ही म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ह्याचे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन केलीत की ऑनलाईनच जायचं संपूर्ण हे भरला होता? ऑनलाईनच केलं होतं सर. ओके, म्हणजे संपूर्ण ऑनलाईनच संपूर्ण प्रोसेस केला होता. डॉक्युमेंट देखील डॉक्युमेंटेशन ऑनलाईन केलं होतं. फक्त जे डॉक्युमेंट त्यांना काही म्हणजे मे बी अपलोड झाली नव्हती ते फक्त आम्ही जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये सबमिट केली होती मॅन्युअली. हा, ते मॅडम त्या ऑफिसमध्ये होत्या. ओके, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांच्या पोर्टलवर अपलोड केले होते डॉक्युमेंट. ओके, मात्र माझा एक प्रश्न असा आहे की कसं असतं की डॉक्युमेंटेशनमध्ये आता म्हणजे तसं की तुमचे वडील याच्यामध्ये SBI मध्ये असल्यामुळे काय तसा प्रॉब्लेम आलेलाच नाही, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट तर तुमच्याकडे आहे. पण माझा एक असा प्रश्न आहे की ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी योजना आहे ती योजना घेतल्यानंतर तुम्ही जो व्याज परतावासाठी प्रत्येक वेळेला क्लेम करत होतात तर तो क्लेम तुम्ही स्वतः करायचा की ऑनलाईन संपूर्ण डॉक्युमेंटेशन अपलोड करायचा, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा कसं करायचं. सुरुवातीला पहिल्या महिन्याचा जो इंटरेस्ट रेट रिफंडचा जो विषय होता त्या ऑफिसमधल्या मॅडमने आम्हाला दाखवलं होतं प्रोसेस कशी काय आहे ती. की त्याने जे सांगितलं आपल्या बँकेचं जे स्टेटमेंट असतं तर ज्या अकाउंटमध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन प्रोसेस होतात तर त्या मंथवाईज तुम्ही ते ट्रान्झॅक्शनचं स्टेटमेंट एकदा काढलं की त्याच्यामध्ये जे तुमची अमाऊंट डेबिट झालेली आहे तुमच्या स्टेटमेंटमधून त्याला जास्त एक मार्क करून तुम्ही ते त्यांचा एक ईमेल ID प्रोव्हाइड करता. त्या ईमेल ID फक्त तुम्हाला ते सबमिट करावं लागतं आणि नंतर जी पुढची प्रोसेस ऑनलाईन ते ऑफिसकडनं केली जाते. त्यामुळे विशेष असं आहे तुम्हाला काही त्याच्यामध्ये करावं लागत नाही रिफंड प्रोसेससाठी, फक्त जस्ट अकाउंट स्टेटमेंट तुम्ही एकदा अपलोड केलं त्यांच्या ईमेल ID किती प्रोसेस होऊन जातो तुम्ही इंटरेस्टची. तर तुम्ही पाहू शकता की फक्त तिच्या इंटरेस्टची जी म्हणजे जे आता स्टेटमेंटची जी कॉपी आहे ती फक्त त्यांनी जो ईमेल होता त्याच्यावरती अपलोड करायचे आणि बाकीचं काम त्यांचे म्हणजे APMC लोकांचं स्वतःच करायचं प्रोसेस होती. ओके, प्रोसेस असेल. ओके, मात्र एक माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या म्हणजे कसं आहे की जिल्हा उद्योग केंद्र असतील किंवा बाकीच्या आपण म्हणजे संस्थांकडून अनेक म्हणजे लोन्स असतील तर उपलब्ध करून दिले जातात, पण तुम्ही अण्णासाहेब पाटील हेच का तुम्ही निवडलं, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. आता ही जी स्कीम आहे ती नक्कीच आता कुठल्याही बँकेत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन कुठेच मिळत नाही कुठेच. हे म्हणजे खूप मोठं याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे की इंटरेस्ट फ्री लोन आम्हाला अण्णासाहेब पाटील संस्थेकडनं मिळालं आणि आम्ही त्याचं लोन इंटरेस्ट आता आम्ही पे करतो पण त्यांच्याकडनं तो आम्हाला परतावा त्याचा दिला जातो. आणि जिल्हा आता मी कधी जिल्हा उद्योग केंद्राच्या वगैरे स्कीम अंतर्गत कधी काही मी लोन प्रोसेस केलं नाही त्यामुळे त्याची एवढी काही आयडिया नाही, पण ही स्कीम मी ऐकल्यानंतर मला नक्कीच वाटलं की घ्यावीशी, कारण 10 लाखापर्यंत जे तुमचं जे लोन मिळतं तुम्हाला ते बिनव्याजी असल्यामुळे तुम्हाला ते नक्कीच बिझनेसमध्ये तेवढं बेनिफिट होऊन जातं की नाही म्हटलं तरी 10 लाखाला तो आम्हाला साधारण एक 9 ते 10 हजार रुपयाचा आमचा इंटरेस्ट जातो त्याच्यावरती. ते जर 9 ते 10 हजार रुपये तुम्ही जे वर्षाच्या महिन्याचे आमचे वाचत असतील तर नक्कीच कुठलाही बिझनेस करणाऱ्याला हे फायदेशीर आहे गोष्ट आहे की सरकारकडनं जी अशी स्कीम आहे ते लोकांनी नक्कीच त्याचा उपभोग घेतले पाहिजेत. हां, पण आता कसं आहे आता तुम्ही म्हणलात की इंटरेस्ट फ्री, आता ठीक आहे आता इंटरेस्ट फ्री लोन आपल्याला मिळत आहे की बाबा आपल्याला ती जे आपण जो हप्ता भरतो त्याचा जो वरचा व्याज आहे ते आपल्याला परत मिळत आहे, पण माझा प्रश्न असा आहे की
असं करत असताना देखील याच्यामध्ये काही ना काहीतरी प्लॉज असणार की जिथे लोक चुका करतील आणि तिथून त्यांचा तो फायदा आहे तो निघून जातो, तर असा तुम्हाला अनुभव आला का? कारण की याच्यामध्ये कसं असतं की बाबा ठीक आहे तुम्ही एका महिन्यामध्ये एकाच व्याजासाठी तुम्ही क्लेम करू शकता किंवा जर तुम्ही 2 महिन्याचं एकदाच भरलं तर तुम्ही 2 महिन्याचं एकदाच क्लेम करू शकत नाही, एका महिन्यामध्ये एकाच महिन्याचं तुम्ही क्लेम करू शकता, तर हा देखील त्याच्यामध्ये फ्लॉज आहे. पण म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुमची कन्सिस्टन्सी आणि सातत्यता असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे की जी सध्या तुमच्यामध्ये आहे. पण तरी देखील मला विचारावं असं वाटेल की याच्यामध्ये तुम्हाला आढळलेला असा कोणता फ्लॉज आहे की तुम्हाला असं वाटलं की नाही की ही योजना खूप चांगली आहे पण या योजनेमध्ये माझ्याबरोबर बाबा ठीक आहे ही गोष्ट अशी झालेली आहे तर ती गोष्ट मला थोडी कटकली, तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही काय सांगाल? योजना नक्कीच चांगली आहे त्यात वाद नाही, फक्त मी म्हणजे मला आढळलेला एक पॉईंट असा आहे की आपण जे इंटरेस्ट बँकेकडून थ्रू पे करतो अन्नासाहेब म्हणजे ह्या लोनसाठी तर रिपेमेंट जेव्हा आपल्याला येतं संस्थेकडून ते थोडंफार मागे पुढे होण्याची शक्यता असते. कारण आता आमचं एप्रिलपासून आम्ही लोन घेतलेलं आहे तर आम्हाला साधारण गेला ऑगस्ट महिन्यामध्ये एप्रिल महिन्याचा परतावा आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि अजून मे जून जुलै हे 3 महिन्याचा परतावा अजून आमचा बाकी आहे. तर त्यांनीच मग परतावा हा येणार त्यात काही आम्हाला वाद नाही आहे, कारण ते कसं आहे थोडंफार प्रोसेस आहे एवढी ऑल ओव्हर महाराष्ट्राची एवढी लोन प्रोसेस थोडंफार ते रिपेमेंट व्हायला थोडंफार मागे पुढे होत असेल ते कारण पण सुरुवात झालेली आहे आम्हाला रिपेमेंट येण्यासाठी जी इंटरेस्ट रिपेमेंट होतं आहे ते आम्हाला सुरुवात झालेली आहे. तर आता 3 महिन्याचं जे आहे तर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला ते एक मार्गी 3 महिन्याचं एकदम सुद्धा येईल किंवा मग 1-1 महिन्याचे करून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की तुम्हाला लोनचे जे रिपेमेंट आहे म्हणजे आता इंटरेस्ट आहे तो होत आहे म्हणजे तुम्हाला ठीक आहे म्हणजे 1-2 महिन्याचं राहिले म्हणजे लेट करतात पण कसं भरपूर लोकांची असल्यामुळे सुरू होईल त्यामध्ये काय प्रॉब्लेम मागे पुढे होतो पण गॅरंटेड परतावा होतो त्यांच्याकडून. तर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवायला पाहिजे की असं हे हार्ड अँड फास्ट होणारी प्रोसेस नाही आहे की आज तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये गेला की तुम्ही लगेच इमिजिएट असं जर एक्सपेक्ट केलं की आपल्याला लगेच काय 8-10 दिवसात बँकेकडून किंवा संस्थेकडनं परतावा यायला पाहिजे, तर तसं होऊ शकत नाही कारण वास्ट नंबर असल्यामुळे ते थोडंफार ॲडजस्ट आपल्या तसं पेशन्स ठेवून करावा लागेल पण परतावा येतो त्यात काय आपलं काय म्हणजे हे नाही म्हणजे इतके 1000 लोक काढत आहेत लाखो लोक असतील काय म्हणजे 1000 लोक तर असतील म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाला टाइम टू टाइम देणं म्हणजे थोडाफार म्हणजे त्याच्यामध्ये फ्लॉज असेल पण होतंय गॅरंटेड रिफंड येतं आपलं. ओके पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या योजनेची माहिती जी आहे ती तुमच्या मित्रांना देखील वगैरे केली का सजेस्ट, कारण की तुम्हाला ही योजना आवडलेली आहे की आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे अनेक दर्शक आहेत ते युवक आहेत महिला आहेत, तर तुम्ही युवकांना काय सांगाल की ही योजना त्यांनी घ्यावी किंवा बा फ्लॉजकडे लक्ष द्यावं की ह्या योजनेसाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच सरकार आपल्यासाठी वेगवेगळे योजना आणत असतात तर त्यापैकी ही एक खूपच चांगली योजना की जी तुम्हाला इंटरेस्ट फ्री 10 लाखापर्यंत जे लोन मिळतं आपल्याला सरकारकडनं ही नक्कीच आजकालच्या नवीन युवा लोकांनी याच्यामध्ये ट्राय करायला पाहिजे. तसं एक बघण्यात आले चांगली गोष्ट की लॉकडाऊननंतर बरेच युवा लोक ही बिझनेसमध्ये उतरायला लागलेली आहेत, काही छोटे मोठे बिझनेस चालू झालेले आहेत बऱ्यापैकी, तर चांगली गोष्ट. पण जर कोणाला प्रॉपर जर कोणाकडे समजा काही एखादा कन्सेप्ट असेल किंवा प्रोजेक्ट असेल तर त्यांना जर वर्कआउट करायचं असेल त्या गोष्टीवरती तर नक्कीच हे जे 10 लाखापर्यंत जे लोन तुम्हाला सरकारकडनं जे या स्कीममध्ये दिलं जातं आहे तर तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन पाठ यासाठी नक्कीच त्यासाठी तुम्हाला क्लिअर ठेवावं लागेल तर जेणेकरून तुम्हाला प्रोसेस होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मेन तुमचे IT रिटर्न्स किंवा बाकीचे साहेब जे काही डॉक्युमेंट्स त्यांना गरजेचे आहेत ते तुम्ही फुलफिल ठेवा डॉक्युमेंटची लिस्ट आणि कुठलीही म्हणजे असं कोणाला वशिला लावून किंवा कुठेही ओळख दाखवून वगैरे या गोष्टी काही होणार नाही तुमच्या, कारण जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट कारण कसं आहे एवढी इंटरेस्ट फ्री जेव्हा लोन मिळते तेव्हा डॉक्युमेंटेशन पाठ हा क्लिअर असलाच पाहिजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टींमध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही प्रोसेस होण्यासाठी. जर डॉक्युमेंट तुमची क्लिअर असतील तर तुमचं म्हणजे प्रोसेस पण लवकर होते आणि विद इन मंथ ऑर सो तुमचं डिसबर्समेंट पण तुम्हाला होऊन जाईल लोनची. म्हणजे आणि कसे आता हे अनेक लोक पाहत आहेत तर त्या लोकांना असं तुम्ही काय सांगाल की ही योजना म्हणजे बाकीच्या योजनांपेक्षा खास आहे आणि याचा फायदा घेतला पाहिजे त्याच्याबद्दल थोडं सांगा. ही योजना खास यासाठीच म्हणेन मी की बाकी अशा अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये 25% सबसिडी आहे 35% सबसिडी अशा पण काही म्हणजे महिलांसाठी काही आहेत की 25% 35% किंवा ग्रामीण भागात राहण्यासाठी अशा काही योजना आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे ती सबसिडी म्हणजे तुम्ही जी काय लोन अमाऊंट घ्याल जेव्हा तुमचं रिपेमेंट तेवढ्या अमाऊंटपर्यंत पोहोचतं
मग उरलेली जी 35% सबसिडी तुमच्या अकाउंटमधनं ते अकाउंट नील केलं जातं त्या प्रोसेसमध्ये. पण इथे कसं आहे, तुम्हाला झिरो इंटरेस्ट जर असं झिरो इंटरेस्ट आपण कुठल्याही बँकेत जरी गेला तरी तुम्हाला, आणि बिझनेस लोन काही शक्य काढायचं म्हटलं तर 10-12% खाली कोणीच आपल्याला बिझनेस लोन देत नाही. 12% खाली कोणच देत नाही. आणि इथे तुम्हाला 0% इंटरेस्ट फ्री लोनच आहे. 10 लाखापर्यंत इंटरेस्ट फ्री लोन मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि अशी जर स्कीम असेल तर नक्कीच लोकांनी जास्तीत जास्त फायदा केला पाहिजे या गोष्टीचा. आता आम्ही आता उभारलं ह्या बेसिसवरच उभारलं की आम्हाला 10 लाखाचं जे लोन मिळालं त्या याच्यावरच आम्ही सध्या सेटअप तयार केलेला आहे. तर तेच प्रत्येकाने आपलं एक कॉन्क्रीट प्लॅन बनवा की आपल्याला जे 10 लाख लोन घ्यायचं तर आपण ते कसं चांगल्या प्रकारे युटिलाइज करून आपला जो आपल्याला उद्योग जो सुरू करायचा आहे तो व्यवस्थितरित्या त्याच्यावरती आपण सेटअप त्याचा केला जाईल. हां, आणि ह्या योजनेमध्ये असं पण आहे की 12% जर ते तुमचं जर लोन असेल तर ते तोपर्यंत म्हणजे 12% तुम्हाला त्याचा इंटरेस्ट आहे तो दिला जातो. आणि 13-14% तर ते 2% तुम्हाला भरावे लागतात. पण ते 12% जर तुमचं असेल, आकडा खूप मोठा आहे 12% म्हणजे किती झाला. कारण आणि कसं हा 10 लाखाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा ती अमाऊंट खूप मोठी होती. आणि खरी गोष्ट अशी की 7 लाखासाठी म्हणजे सॉरी 7% वरती जेव्हा लोक होम लोन काढतात तेव्हा ती पण त्यांना इंटरेस्ट अमाऊंट खूप मोठी वाटते. आता हे तर 12% म्हणजे बाबा 1 लाखावरती 12,000 तो तुम्हाला हे भेटतं म्हणजे व्याज असं कशी गोष्ट आहे परत भेटतं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तर साधारणतः आम्ही बघायला गेलं तर आम्हाला साधारण 9-10 हजार रुपयाचा आम्हाला इंटरेस्ट कट जातं याच्यामध्ये, जे आपला रिफंड येत आहे. बट दर महिन्याला 10 हजार रुपये म्हटलं तर वर्षाचे तुमचे 1,20,000 रुपये तुमचे झाले. नक्कीच हा आकडा मोठा आहे. एखादा जर बिझनेस ज्याला करत असेल तर 1,20,000 रुपये हे खूप मोठी गोष्ट आहे. जेणेकरून तो ते 1,20,000 रुपये दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो किंवा काही त्याचे ओव्हरहेड्स वगैरे आहेत वर्षभरात ते त्याच्यामधून निघून जाऊ शकतात. किंवा तेच पैसे तो स्वतःच्या बिझनेसमध्ये वाढवू शकतो. नक्कीच बिझनेस वाढवण्यासाठी तो नक्कीच काही मग मार्केटिंगसाठी किंवा कुठल्याही इतर गोष्टींसाठी सुद्धा ते तुम्ही युटिलाइज करू शकतो. जास्त करू शकता म्हणजे नक्कीच जसे की श्रेयसने आपल्याला सांगितलं की ह्या योजनेचा फायदा अधिकाधिक लोकांनी घेतला पाहिजे, युवकांनी खास करून की ज्यांना नवीन एंटरप्रिनरशिपमध्ये उतरायचं आहे तर त्यांना ही खूप फायद्याची योजना आहे. 12% इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट तुम्हाला परत भेटतोय. तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन म्हणजे ऍक्च्युली गव्हर्नमेंट ऑफिसरांना पण इंटरेस्ट फ्री लोन म्हणजे खूप मुश्किलचं भेटतं. हे आपल्याला नागरिकांसाठी टेन्शन राहत नाही किंवा मला ह्या महिन्यामध्ये हप्ता भरायचा आहे बँकेमध्ये जाऊन. ठीक आहे, भरायचा आहे पण ॲटलिस्ट तुम्हाला तो रिफंड येणार आहे संस्थेकडून. त्यामुळे ते तुम्हाला एक तसं टेन्शनची गोष्ट राहत नाही. कारण मग जर तसा हिशोब करायला गेला तर आता 12% म्हणजे तुमचे 1,12,000 रुपये जरी झाले तरी तुमचे 10 हजार रुपये जर तुमच्या महिन्याचे तुम्हाला हप्त्यासाठी वेगळे काढायचे मग ते दर महिन्यात समजा काही एखाद्या महिन्यात बिझनेस लायक असेल किंवा धंदा झाला असेल एवढा प्रॉपर तर मग ते तुम्हाला कसे मॅनेज करू हे गोष्टी टेन्शनमध्ये राहतात. पण त्या गोष्टी तुम्हाला हे गोष्टी तुम्हाला कसं आहे मॅनेज जरी केले 10 हजार पण ते तुम्हाला रिफंड येणार आहे तुम्हाला याची अशुरन्स आहे. हे जर तुमच्या नॉर्मल स्कीममध्ये किंवा तुम्ही लोन घेतलं असेल तर हे आपल्याला रिफंड येणार नाही, हे आपल्याला भरावेच लागणार आहेत कंपल्सरी. त्याच्यामध्ये हा एक खूप मोठा फायदा या स्कीममध्ये की तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन जे मिळतं त्याचा आत्ताच्या युवा लोकांनी खरोखर फायदा करून घेण्याची गरज आहे. कारण ज्यांच्याकडे कॉन्क्रीट प्लॅन्स असतील बिझनेस किंवा ज्यांच्याकडे कधी कधी काय असतं घरातल्या लोकांना फायनान्शियल सपोर्ट नसतो तर मग ही जी स्कीम त्यांच्याकडे नक्कीच फायद्याची ठरू शकते की 10 लाखापर्यंत जर तुम्हाला लोन मिळतं तर तुम्ही प्रॉपर तुमच्याकडे जर काही बिझनेस प्लॅन असेल तर तुम्ही वर्कआउट करू शकता याच्यामध्ये. तर नक्कीच ह्या योजनेचा जो फायदा आहे तो आपल्या महाराष्ट्रातील अनेक युवकांनी घ्यावा. आणि यासाठी श्रेयसने आज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जी माहिती आहे ती सांगितलेली आहे त्यासाठी नक्कीच आभारी आहे युवा मंच तुमचा. आणि अशाच पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत राहा आणि आमच्या लोकांना इन्स्पायर करत राहा कारण की सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते. आणि त्यापूर्वी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेणेकरून ह्या अशाच पद्धतीने योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच पद्धतीचे नवयुवक आहेत एंटरप्रिनर तर त्यांची माहिती देखील तुमच्यापर्यंत येत राहील. थँक्यू.